राजकोट किल्ल्यावरील शिवछत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं केली आहे या मागणीसाठी प्राण कार्यालयासमोर मुक आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दिली आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेणं आवश्यक असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर मुक आंदोलन केलं यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे अमित गाताडे सलीम ढालाईत पूर्णानंद सव्वाशे राजू आर्गे विवेक चोपडे गणेश माछरे राजेंद्र मुसळे श्रीकांत कांबळे गोविंद कोरवी रवींद्र कांबळे उपस्थित होते